शिक्षकांच्या कंत्राटी पद्धतीवर भरतीचा जी आर रद्द करण्यात येणार आहे अशी महत्वपूर्ण घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे शिक्षकांच्या कंत्राटी भरतीवरून राज्यभरात गदारोळ झाल्यानंतर आता अखेर राज्य सरकारनं एक पाऊल मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे कंत्राटी भरतीचा जी आर आम्ही रद्द करणार असल्याची घोषणा भाजपचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आधीच्या सरकारने केलेलं पाप आमच्या माथी नको अशी भूमिका मांडत मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा केली कंत्राटी भरतीचा जी आर आम्ही रद्द करणार आहोत अशी माहिती फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत दिली कंत्राटी भरतीवरून युवकांच्या मनात असंतोष निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे मात्र या भरतीला सुरुवात काँग्रेस राष्ट्रवादीनंच केली होती दोन हजार तीन साली काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार असताना शिक्षण विभागात कंत्राटी भरती करण्यात आली अशोकराज चव्हाण पृथ्वीराज चव्हाण हे मुख्यमंत्री असताना कंत्राटी भरतीचा जी आर काढण्यात आला उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना पवार यांच्या आशीर्वादाने त्यांनीही कंत्राटी भरतीची निविदा काढली होती मात्र हे लोक स्वतःचं पाप आमच्या माथी फोडण्याचा प्रयत्न करत होते त्यामुळे आम्ही अशी भरती रद्द करण्याचा निर्णय घेत आहोत असा हल्लाबोल फडणवीस यांनी केला